पण रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आता मी करते गव्हाचे पिठाचे शंकरपाळे, गोड शंकरपाळे. हे गव्हाचं पीठ आहे. या वाटीनी मी 4 वाट्या पीठ घेतलं आहे गव्हाचं. 1 चिमूटभर मीठ आहे टाकायला, साखर 7 चमचे आणि रवा आहे 7 चमचे, थोडं पाणी आहे आणि तूप आहे 6 मोठे चमचे. हा चमचा तुम्ही पाहू शकता. आता आपण रेसिपीला सुरुवात करू आणि कणिक भिजून घेऊ शंकरपाळे करण्यासाठी. गव्हाचे पिठाचे शंकरपाळे सुरुवात करते मी. पीठ भिजवायची, हे रवा आणि साखर सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये एकजीव करून घेऊ. पिठी साखर सारखं बनवून घेऊ दोघांना आणि मग कणिक भिजू. हे पा रवा आणि साखरचा पावडर झालेला आहे. आता हे पिठात टाकू. आता तुम्ही म्हणाल की रवा बारीक का केला, तर रवा याच्यासाठी बारीक केला की ते खुशखुशीत होण्यासाठी. आणि आता चिमूटभर थोडंसं मीठ टाकू पिठात. आणि हे 6 चमचे मोठ्या चमच्याने 2, 3, 4, 5 थोडं जास्त कमी पडलं आहे ते माझ्याकडून, पण झालं आहे ते कम्प्लीट 6 चमचे. हे पाहू शकता तुम्ही, हे पिठामध्ये सगळं जिन्नस टाकले मी, सगळं साहित्य टाकलेले आहे. आता आपण कणिक भिजूया. आता ह्या सगळे पदार्थला, सगळे जिन्नसला असं चोळून घेऊ, असं मिळवून घेऊ पिठाला, म्हणजे ते सगळं एकजीव होईल. मी तुम्हाला हे सगळं चोळून आणि मिक्स करून पीठ मळून दाखवते. त्याच्यानंतर रेसिपीला आपण सुरुवात करू. आता हे पहा, हे पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, हे पिठाचा असा गोळा झाला पाहिजे, मग खुशखुशी शंकरपाळे होतात. मी आता पीठ मळते आणि शंकरपाळे करून दाखवते. तुम्हाला साखरच्या जागेवर जर गूळ टाकायचं असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता. ते तुमची चॉईस आहे की तुम्ही काय टाकायचं इच्छुक आहे. मी इथे थोडं साखर टाकलं आहे. आता मी तुम्हाला कणिक भिजून दाखवते. थोडं पाणी टाकून भिजूया. कणिक भिजून झाली की शंकरपाळे करायला सुरुवात करू. जास्त पातळ नाही करायचं आहे, घट्टच ठेवायचं आहे कणिक. कोणी दूध पण वापरते याच्यात. मी पाणी वापरलं आहे. पाणी टाकलेले जास्त दिवस टिकतात, दूध आणि थोडा वास सुटते, म्हणून मी पाण्याचा वापर केला आहे. तुम्हाला जसं वाटेल तुम्ही करू शकता. तुम्हाला पाणी टाकायचं तुम्ही पाणी टाका, दूध टाकायचं दूध टाका. तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही कणिक भिजवा. हे पहा, आता कणिक भिजवले आहे. कसे प्रकार भिजवले हे पहा. हिला आता मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. हे आता असं दिसते तुम्हाला, नंतर 10 मिनिटांनी हे चांगलं व्यवस्थित होईल. अशा प्रकारने हे पीठ भिजवण्यात आलं आहे. हे पहा, तुम्ही त्याला असं झाकून ठेवून द्या 10 मिनिटासाठी. त्याच्यानंतर आपण शंकरपाळे करू. आणि साखरेचं प्रमाण जे मी दिलं आहे तुम्हाला, जर तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर थोडेसे 1-2 चमचे तुम्ही साखर वाढू शकता. मी थोडं कमी गोड खाते, त्यामुळे मी थोडं कमी टाकले. ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. कमी खात असाल तर मग हाच प्रमाण राहू द्यायचा.
आणि जर जास्त खात असाल तर एक दोन चमचे थोडे वाढवून घ्या. हे पा, हे पाणी टाकली, भिजली आहे. आता मी 10 ते 15 मिनटं थोडं भिजू देते, नंतर सांगता पाणी करून वापरते. करायला ठेवलंय. हे पा, पीठ चांगलं भिजलं आहे. तर मी शंकरपाळी करून दाखवते. हे थोडे जाडसरच लाटायचे. हे पा, थोडे जाडच लाटायचे, जास्त पातळ नाही करायचं. चांगलं पीठ भिजू द्यायचं 15-20 मिनटं. मी भिजू दिलंय. तुम्ही पाहू शकता एवढं जाड लाटायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते. साईडच्या कड्या कापून घ्यायच्या. तुम्हाला जसं वाटेल, लहान मोठे तसे तुम्ही शंकरपाळी करा. हे पा, आता मी हे तळून दाखवते तुम्हाला. मी शंकरपाळे लाटोस्तर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालंय, एक टाकून बघूया. तेल छान गरम झालंय. गॅस मी सिमवर केलाय. बघा तुम्ही, छान तेल गरम झालंय. थोडे थोडे करून शंकरपाळी तळून घ्यायचे. गॅस सिमवर ठेवायचा. एकदा तेल गरम झाल्यावर हळूहळू होऊ द्यायचे शंकरपाळी. थोडे गुलाबी झाले की मग काढायचे. हे पा, गॅस कमी ठेवा. आजपर्यंत शिजले पाहिजे. शंकरपाळे लालसर झाली आहे. थोडे तळून दाखवते मी. काय तळून झाले. अजून थोडे तळून दाखवते तुम्हाला. प्रकारे सगळे शंकरपाळी मी तळून घेतली. तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित भरपूर झाली आहे शंकरपाळी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.